नाव रेखा विनय मेडे, मी ज्ञानदीप विद्यालय उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे येथील शाळेमध्ये सहशिक्षक आहे। आज आपण इयत्ता पहिली मराठी या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। आज आपण इयत्ता पहिलीचा मराठी या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। आता आपल्याला पहिलीचा वर्ग असल्यामुळे आपण सुरुवातीलाच मराठी या विषयाकडे वळणार आहोत। आपण मूळाक्षर बाराखडी लिहिताना सुरुवातीलाच आपण ते लिहित नाही, तर आपण काय करतो, आपण वेगळ्या वेगळ्या आकारांची ओळख करून घेतो, रेषांची ओळख करून घेतो। यामुळे काय होतं की आपलं अक्षर जे आहे ते अक्षर वळणदार आणि सुंदर दिसतं। आपण हे सगळं करण्यासाठी काय करणार आहोत, अभ्यासक्रमाकडे आता वळणार आहोत। सुरुवातीला मी आता आपल्या या रेषांची ओळख, यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या रेषांची ओळख करून घ्यायची आहे हे आपण पाहणार आहोत। तुमच्याकडे पाटी असेल किंवा वही असेल तर त्यामध्ये आपल्याला या रेषांची ओळख करून घ्यायची आहे। जास्तीत जास्त आपल्याला त्या रेषांचा सराव करायचा आहे, जेणेकरून आपलं अक्षर छान आणि वळणदार येणार आहोत। सुरुवातीलाच आता ह्या दोन रेषा आपण बघा इकडे फड्यावरती, की आपण या दोन रेषा ज्या आहेत त्या दोन रेषा मारून या रेषांच्या मध्ये आपण सुरुवातीलाच रेषा मारून आपण त्याचा सराव घेणार आहोत। आता जास्तीत जास्त आपण हा सराव घेणार, कारण जेणेकरून आपल्याला आपलं अक्षर वळणदार आणि सुंदर येण्यासाठी हा सराव घेणार आहोत। सुरुवातीलाच बघा आडवी रेष, याला म्हणतात आडवी रेष। ही कोणती रेष आहे तर आडवी रेष। ह्या आडव्या रेषेचा असा या दोन रेषांमध्ये सरळ आपल्याला सराव घ्यायचा आहे, आपल्याला याचं लेखन करायचंय, यालाच म्हणतात आडवी रेष। हे आडवी रेष आपण या दोन रेषांच्या मधोमध मारून आपण जास्तीत जास्त हा सराव करायचा आहे, यालाच म्हणतात आडवी रेष। तुमच्या वहीमध्ये तुम्हाला अशीच ह्या आडव्या रेषांचा जास्तीत जास्त हा सराव घ्यायचा आहे। पुढे आता आपण बघूया उभी रेष। या दोन रेषांमध्ये आपल्याला वरच्या बाजूने असा खडू ठेवून आपल्याला खालच्या रेषेपर्यंत सरळ अशी ही उभी रेष मारायची आहे। तुमच्याकडे पेन्सिल असेल, पेन्सिल घ्या, खडू असेल, पाठीवरची पेन्सिल असेल, पेन्सिल तसा वापर करून आपल्याला या रेषांचा सराव करायचा आहे। या पद्धतीने अशी ही उभी रेष, याला म्हणतात उभी रेष। या वरच्या बाजूने खालच्या बाजूपर्यंत अशी ही उभी रेष मारायची आणि ती जास्तीत जास्त सरळ आपण ती रेष घ्यायची आहे, कारण आपलं अक्षर सुंदर याच्याने येणार आहे। आपल्याला रेषा मारताना सरळ रेषेचा उपयोग होणार आहे, म्हणून आपण या अशा सरळ रेषांचा उपयोग करायचा आहे आणि यालाच आपण सतत सतत गिरवायचंय, यालाच म्हणतात उभी रेष। या पद्धतीने आपण ह्या उभ्या रेषाचा सराव करायचाय, यालाच म्हणतात उभी रेष। ही अशी वरतून खालीपर्यंत आपल्याला ही रेष मारायची आहे। या रेषेमुळे आपलं अक्षर हे काय होणार आहे, छान येणार आहे। आपल्याला लिहिताना सुद्धा आपल्या अक्षराकडे लक्ष द्यायचंय, म्हणजे आपलं लक्ष असेल तर आपल्याला अक्षर छान काढता येईल। याला म्हणतात कोणती रेष म्हणतात माता, याला ही उभी रेष आहे। कोणती रेष आहे, ही उभी रेष। या पद्धतीने तुम्हाला हा सराव करायचा आहे, खूप वेळा करायचा आहे, एक वेळा दोन वेळा चालणार नाही। जास्तीत जास्त सराव केल्याने आपल्याला या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला आणि पाहावा लागणार आहे। त्याच्यानंतर आता यानंतर आपण पुढच्या रेषेकडे जाणार आहोत। आपण सुरुवातीला कोणती बघितली, आडवी रेष बघितली, त्यानंतर उभी रेष बघितली,
यानंतर आपल्याला तिरपी रेष बघायची आहे. आता ही तिरपी रेष तुम्ही म्हणाल कशी आपण काढायची, तर बघा आता ही तिरपी रेष कशी काढायची. या वरच्या रेषेवरती आपण या पद्धतीने खडू ठेवून या खालच्या रेषेला आपल्याला ही रेष अशी मारायची आहे. यालाच म्हणतात ही तिरपी रेष, कारण या तिरप्या रेषांमुळे आपल्याला अक्षराला वळण मिळतं. पुढे बघा, याच पद्धतीने ह्या तिरप्या रेषांचा आपल्याला सराव करायचा आहे. यालाच म्हणतात तिरपी रेष. या पद्धतीने अशा रेषा तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा पाटीवरती काढायच्या आहेत. जास्तीत जास्त या रेषांचा सराव आपल्याला करायचा आहे. कोणती रेष आहे ही? तिरपी रेष. या पद्धतीने आपल्याला ही तिरपी रेष मारायची आहे. वरतून खालपर्यंत खडू हा या पद्धतीने आणायचा आहे, म्हणजे बरोबर आपली ही तिरपी रेष खाली ओढली जाणार आहे. यालाच म्हणतात तिरपी रेष. कोणती रेष आहे ही? तिरपी रेष. इकडे लक्ष द्या आणि काळजीपूर्वक आपल्याला या रेषांचा सराव करायचा आहे. यानंतर पुढे आता बघा, लक्ष द्या, आपल्याला गोल काढायचे. तुमची मम्मी भाजी पोळी बनवते की नाही, मग त्यावेळेस ती पोळी जी असते त्या पोळीचा आकार कसा असतो? गोल असतो. भाकरीचा आकार कसा असतो? गोल असतो. तुमची मम्मी बांगडी घालते, त्या बांगडीचा आकार कसा असतो? गोल असतो. आता तुम्हाला बघा, ह्या बांगड्याकडे बांगडीकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला. ही बांगडी कशी दिसते? गोल. या बांगडीचा आकार आपल्याला शिकायचाय आणि तो सोपा आहे. तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हा गोल आकार कसा काढता येईल. आता आपण या गोल बांगडीचा आकार कशा पद्धतीने काढणार आहोत ते बघा. आता या पद्धतीने ह्या दोन ज्या रेषा आहे त्या रेषांमध्ये आपण असा हा गोल काढायचा आहे. या पद्धतीने हा गोल आपण काढणार आहोत. तुम्ही जेवढा छान गोल काढणार तेवढे तुमचे मुळाक्षर छान येणार आहेत आणि मग तुमचं अक्षर सुद्धा छान येणार आहे. या पद्धतीने आपल्याला हा गोल काय करायचाय? काढायचाय. हा गोल काढताना आपल्याला आपण एक लक्षात घ्या, एक काळजी घ्यायची. गोल हा जास्तीत जास्त आपला मोठा दिसायला नको किंवा वेडा वाकडा दिसायला नको. तो जास्तीत जास्त गोल जेवढा दिसेल त्या पद्धतीने आपण हा गोल काढायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला दिसतोय हा फळ्यावरती, या फळ्यावरती लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जेव्हा तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहे, काढणार आहे, त्यावेळेस तुमच्या लक्षात असं येईल की गोल हा काढताना आपलं जो आकार काढायची पद्धत आहे तो आपल्या या हातावरल्या पेन्सिलवरती किंवा खडूवरती काय असणार आहे? अवलंबून असणार आहे. आणि मग आपण हा गोल असा या पद्धतीने काढायचा आहे. जास्तीत जास्त हा गोल आपण असा काढायचा आहे. याला म्हणतात गोल. काय म्हणतात याला? गोल. आता हा गोल दिसतोय तुम्हाला, हा या पद्धतीने हा गोल आपण असा काढायचा आहे. या पद्धतीने आपल्याला ही पेन्सिल फिरवायची आहे, जेणेकरून आपला गोल हा सुंदर दिसणार आहे आणि छान वळणदार येणार आहे. यालाच म्हणतात गोल. काय म्हणतात याला? गोल. या गोलाने आपलं अक्षर छान येणार आहे. हा बघा, आता इकडे लक्ष द्या बाळांनो. आता आपण गोल शिकलो, त्या गोलच्याच मध्ये आपल्याला काय करायचंय? आता अर्धा गोल शिकायचा आहे. आता जो गोल आपण काढलेला आहे तो गोल तसाच काढायचा आहे, पण तो अर्धा काढायचा आहे. त्याला म्हणतात अर्धा गोल, कारण त्या अर्ध्या गोलाने काय होणार आहे की आपलं अक्षर काय होणार आहे? छान येणार आहे. मुळाक्षर लिहिताना तुम्हाला त्या अर्ध्या गोलाचा उपयोग होणार आहे आणि आपण तो आपल्याला या मुळाक्षर लिहिण्यात ज्या लिहिणार आहोत आपण त्यावेळेस त्याचा उपयोग करायचा आहे. आता अर्ध गोल, कोणता गोल आहे? आता हा अर्ध गोल. आता या पद्धतीने वरती या पद्धतीने लक्ष द्या की ज्यावेळेस वरचा खडू आपला असणार आहे, पेन्सिल असणार आहे, त्यावेळेस हा गोल आपला असा या पद्धतीने खाली आणायचा आहे. हा अर्धा गोल या पद्धतीने काढायचा आहे, कारण हा गोल आपण जेव्हा काढणार आहोत त्यावेळेस आपला हा गोल या पद्धतीने येणार आहे. मग आपण हा गोल या पद्धतीने असा काढायचा आहे. यालाच म्हणतात अर्धा गोल. काय म्हणतात याला? अर्धा गोल. या पद्धतीने आपला अर्धा गोल आपण काढायचा आहे.
दिसतंय तुम्हाला सर्वांना दिसतंय मी सांगते ते यालाच म्हणतात अर्धा गोल या पद्धतीने हा अर्धा गोल आपण काढत घ्यायचा आहे जास्तीत जास्त सराव करायचा आहे कुठल्याही गोष्टीचा जास्तीत जास्त सराव केला तर आपल्याला तो ती गोष्ट येते म्हणून आपण हा जास्तीत जास्त या गोलचा सराव करायचा आहे या रेषांचा सराव करायचा आहे या पद्धतीने आपण आता हा सराव घेणार आहोत यालाच म्हणतात अर्धा गोल कोणता गोल काढतोय आपण हा अर्धा गोल काढतोय कोणता गोल काढतोय अर्धा गोल या पद्धतीने आपण हा गोल काय करायचा आहे काढायचा आहे काय करायचं आपल्याला हा गोल काढायचा आहे मग या पद्धतीने हा गोल आपण काढणार आहोत आणि काढतोय आता या पद्धतीने आपण काढल्याच्या नंतर काय होणार आहे जास्तीत जास्त आपला सराव होणार आहे आणि आपल्याला तो करायचा आहे कारण केला तर आपल्याला मुळाक्षर लिहिताना सोपं जाणार आहे बाराखडे लिहिताना सोपं जाणार आहे कारण आता तुम्ही लहान मुलं आहेत की नाही पहिलीचे मग त्यामुळे आपल्याला या अभ्यासक्रमाकडे लक्षपूर्वक काय करायचंय पाहायचं आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण काय काय शिकलो आता आपण जेवढ्या रेषा आज शिकलो आहोत त्याचा आपण पुन्हा सराव घेणार आहोत सुरुवातीपासून सुरुवातीलाच आपण कोणती रेष घेतली आडवी रेष घेतली कोणती रेष घेतली आडवी रेष या पद्धतीने आपण आडवी रेष घेतली त्यानंतर कोणती रेष घेतली उभी रेष घेतली त्यानंतर कोणती रेष घेतली तिरपी रेष घेतली आणि त्यानंतर कोणता घेतला आपण आकार कोणता घेतला गोल बरोबर कोणता आकार घेतला गोल या पद्धतीने आपण हा गोल शिकलो बरोबर आहे की नाही आणि त्याच्यानंतर पुढचा आकार कोणता घेतला आपण अर्धा गोल घेतला कोणता घेतला अर्धा गोल आपण हे आज आकार वेगळे वेगळे शिकलो आहोत आणि तुम्ही जास्तीत जास्त याचा सराव करायचाय आणि सराव केल्याच्या नंतर तुम्हाला काय करता येईल मग याचा सराव केला हा लिहिताना तुम्हाला मुळाक्षर सोपे जाणार आहेत आणि तुमचं अक्षर खूप सुंदर येणार आहेत बरोबर आहे की नाही धन्यवाद.